आज आपण होम टॅब मध्ये क्लिपबोर्ड हा ग्रुप शिकणार आहोत. क्लिपबोर्ड मध्ये काय काय आहे? कट, कॉपी, फॉरमॅट प्रिंटर, ओके, आणि पेस्ट. ओके, आपण एखादा डेटा सिलेक्ट केला. थांबा, त्याला डिलीट करू. हा डेटा आपण इथे सिलेक्ट केला, कट केला, कटवर क्लिक करायचं. ओके, आणि इथे जाऊन तो तुम्ही पेस्ट केला, म्हणजे तो इथून इथे पेस्ट होणार, इथे राहणार नाही तो डॉट. ओके, आता कॉपी. हा डेटा आपण सिलेक्ट केला, कॉपीवर क्लिक केला, जिथे पाहिजे तिथे क्लिक केला आणि पेस्टवर क्लिक केला. ओके, म्हणजे तो इथे पण राहणार आणि इथे पण, म्हणजे कॉपीच्या कंडिशनमध्ये तो दोन्हीकडे येतो, जिथे होता तिथे पण राहतो आणि इथे पण, जिथे तुम्हाला हवाय तिथे पण येणार. फॉर्मॅट प्रिंटर, फॉर्मॅट प्रिंटर म्हणजे काय? तर फॉर्मॅट प्रिंटर म्हणजे आपण ह्या डेटाला एखादा फॉर्मॅट लावला, म्हणजे बोल्ड केलं, ओके, ऑल बॉर्डर केलं, नंतर येलो कलर दिला बॅकग्राऊंडला आणि आपल्या फॉन्टला रेड कलर दिला. ओके, रेड कलर दिला, त्याला फॉर्मॅट लागलाय. पुन्हा रिपीट 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 पुन्हा आपण या फॉर्मॅटला आपण हा सेम फॉर्मॅट लावायचा असेल तर फॉर्मॅट प्रिंटरवर क्लिक करायचं, मग तुम्हाला असा ब्रश दिसणार, जिथे पाहिजे तिथे क्लिक करायचं. दिसला फॉर्मॅट प्रिंटर काय काम करतं? जो फॉर्मॅट लावलेला असेल तो दुसऱ्या डेटाला पण तुमचा तो फॉर्मॅट लावून देणार. ओके, आता तुम्हाला ही पेस्टचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. ही व्हॅल्यू आहे तुम्हाला ती इथे पेस्ट करायची, तर तुम्ही कशी करणार? तुम्ही याला सिलेक्ट करणार, कॉपी करणार, इथे जाणार आणि पेस्टवर क्लिक करणार. तर काय झालं? व्हॅल्यू तिथे तुमची पेस्ट झाली नाही. मग आपण पुन्हा सिलेक्ट करणार, कॉपीवर क्लिक करणार, तुम्हाला इथे ती व्हॅल्यू हवी इथे क्लिक करणार आणि पेस्टच्या खाली जो आयकॉन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आणि व्हॅल्यू म्हणून आहे तिथे क्लिक करायचं. मग तुम्हाला ती व्हॅल्यू भेटणार. दिसलं? ही व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाणार. याला म्हणतात पेस्ट, व्हॅल्यू पेस्ट करून. ओके, थँक्यू.